हळू हळू पडेल. मिशी ना? मिशी नाही आई. तिला पण धरले, मिशी पण धरली. आई आबा. अच्छा, मुलीची आई आबा? नाही, हे माझे आबा, माझे बाबा आबा. आणि आबा हे सोनलचे बाबा, माझे सासरे बाबा, सासरे बुवा. नमस्कार, मी मधुकरराव. काय, गेल्या डिसेंबर मध्ये हिची आई वारली, त्यामुळे तिच्या लग्नाची जराशी घाई आहे. ह्या कोण? काय लपड आहे का त्यांचं? नाही नाही, ह्या कोण म्हटलं? ह्या ना माझी सोनलच्या आत्या. नमस्कार. हाऊस कोण? हा करवला. मग करवला त्याला. हाय, आय एम सँटे. कुठनं चुंगम खातो सांग तरी मला. व्हॉटएव्हर. हॅलो. ते काय आईची माया प्रेम असं उचंबळून आलं. अग आई, तो तुझ्या मुलासारखा आहे. अरे रे रे, किती गुण. आईला असं म्हणायचं होतं की किती गुणाचा मुलगा आहे हा. गुणवंतचा मुलगा आहे. अरे तुला सांगते, ह्याचा बाप नेहमी यायचा माझ्याकडे. अरे आईला असं म्हणायचं की गुणवंत गुणवंतराव हे आमच्या आईचे मानलेले भाऊ, दूरचे भाऊ, फार दूर असतात ना, जवळ कधी येतच नाही. ह्यांना असं वाटतं म्हणजे आईला की हा त्यांचाच मुलगा आहे. अगं आई, हा गुणवंताचा नाहीये, हा गुणाचा म्हणजे चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे असं आईला म्हणायचं. आई ही बघ सोनल. हो हो. नमस्कार करते. अरे वा, माल एकदम कडक आहे. कडक कडक काय घेणार? कडक चहा, कडक थंड. चहा चालेल. चहा चहा. तुम्ही चहा घेणार? हे तीन चहा पाठव पटकन, लवकर पटकन. हे आबा, आबा आमच्या गावी हॉटेल आहे ना आबांचं, 35 वर्षांची सवय आहे. स्वतःच ऑर्डर देतात आणि स्वतःच उभे राहतात गल्ल्यावर. गल्ला आपला कल्ला. बर बर, चहा चालेल. तुम्ही कशाला ऑर्डर देताय? आपल्याकडे नोकर माणसं आहेत ना. बसा तुम्ही, बसा बसा आबा, बसा. आई बस, तू बस आई. आई शपथ आहे ना, आमची आई महाराणी. काय ते आमच्या गावी वाढतली सवय अशी. बस आई अनिड, बस वाढा नाहीये. आबा सांगा ना तिला बसायला. बस काय ते कसं आहे? माझं घर. कुणाचं घर? कुणाचं घर? कुणाचं घर? माझं घर आहे, माझं. काय नाही, काय नाही. आता आता हाच प्रश्न विचारा, कोणाचं घर विचारा. कोणाचं घर आहे? ओ यांचं, यांचं, यांचं. काय ना तुला, मग चहा घेऊन आणतो. अकेला तुला? होय बाबा. अरे होय रे, चालते रे.